आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चहा घ्या. थँक यू. अरे सुमनताई वरुण, या ना, बरं वाटलं तुम्हाला बघून. देवा तो घेऊन आला सर ना? हा ग, बाहेरच भेटले ते मला, तर मग आत घेऊन आलो. तुम्ही बसा ना, मी पटकन चहा आणते. नमस्कार. तब्येत बरी आहे ना आता? हो बरी. वरुण तुझं काय चाललंय सध्या? मी MBA ला ऍडमिशन घेतलीये आणि आता थोड्याच दिवसात कॉलेजही सुरू होईल. अहो असे काय गप्पा मारत उभे राहिलात तुम्ही, त्यांना बसायला तरी सांगा. अरे हो, या या बसा. अहो आम्ही नाश्ता करू ना लो घरून. थोडं थोडं घ्या, मग चहा घ्या, बसा या. आई तुम्ही असे अचानक कसे काय आला? काय झालं, चेहरा का पडलाय बोला तुझा? थँक यू. काय नाही झालंय. परत तुम्ही असे अचानक कसे काय आला? मी बोलवलंय त्यांना. मी बोलवलंय. अरे वा, छान पाहुणचार सुरू आहे. आमच्याकडे की नाही हे असं खायला प्यायला देऊन जागीरदार आणल्या पाहुण्यांचं मस्त स्वागत करतात, ही अशीच पद्धत आहे आमच्याकडे. तुमच्याकडची काय पद्धत आहे? लोकांशी कसं खोटं बोलायचं, त्यांना कसं फसवायचं, ही पद्धत आहे का? अहो मॅडम असं काय बोलताय? तुम्ही बोलावलं म्हणून आम्ही लगेच आलो. ताई हे अगं अगं आत्ताच आले ते लोक, त्यांना ऍटलीस्ट बसू तर दे. हो ना ताई, त्यांचं जरा चहा पाणी तरी हो ना. या ना. आत्ता थांबायला नको, कारण यानंतर मला मीटिंग सुद्धा अटेंड करायची आहे. काय ना, एकदा जर थांबलो ना तर चांगली वेळ हातची निघून जाईल. मला सांगा, तुम्हाला तुमच्या मुलीवर खूप विश्वास आहे ना? खूप अभिमान आहे ना तिचा? हो आहे. कसला अभिमान आहे? गोड बोलून ती लोकांना कसं फसवते याचा, लोकांना कसा दगा द्यायचा याचं ट्रेनिंग दिलंय का तुम्ही तिला? एक मिनिट मॅडम, तुमचा राग माझ्यावर आहे ना? मी चुकीची वागली असं वाटतंय ना तुम्हाला? मग या सगळ्यामध्ये माझ्या आईला का उडताय? आता काय करणार, तू जे काही करतेस, जे काही वागतेस, त्याचं मूळ तर हेच आहे ना. यांनी जे पेरलंय त्याची कडू फळं आम्हाला खावी लागतायत. मी यांना नाही विचारणार तर कोणाला विचारणार, नाही का? ताई नक्की काय झालंय? वरुण, सईचा लाडका भाऊ, तुझ्याशी तर खास मीटिंग करायची आहे. मी असं ऐकलंय की तू MBA ला ऍडमिशन घेतलंयस. वाव, कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे आता एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होणार तू. देवांश बघतोयस ना, फ्युचर CEO शी बोलतोय आपण. वाह, क्या बात है. पण मला सांग,
एमबीए ची फी खूप जास्त असते ना, तू कस काय अफोर्ड केलंस? एगे, तुला हवी तेवढी अमाऊंट तिथे टाक आणि तुझ्या एमबीए ची सर्व फी आत्ताच्या आता भरून टाक। ते ताईचे काही सेव्हिंग्स होते आणि मी पण पार्ट टाइम जॉब करून काही पैसे साठवले होते। रियली? वाव, मानलं यार, तुम्ही भाऊ बहीण किती हार्ड वर्किंग आहात। चल आता खरं खरं सांग बघू। आहो, तेच सांगितलं ना आता, ते खोटं होतं, आता खरं सांग। मला अनंत काकांनी पैसे दिले होते। हा, आता हे कसं झालं, कोणी केलं, हे सगळं ना डिटेल मध्ये सांगायचं। हा वरुण, सांग बघू। त्याचं झालं असं की मी, हा बोला, काय देऊ? नोकरी, माझ्याकडे काहीच काम नाही। मी त्याला काही मदत केली तर तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? हे असं सगळं झालं। वरू, हे काय बोलतोस तू? आपलं या विषयावर कधीच बोलणं झालं नव्हतं आणि तू आता जे काही सांगतोय ना ते मी काहीच बोलले नाहीये। अग पण काकांनी माझ्या समोर तुला फोन लावला होता ताई। शक्यच नाहीये, हे असं कधी घडलंच नाहीये अजिबात। वाव, कमाल, हा कमाल। देवांश, दादा, वहिनी, बघताय ना काय कमालची ऍक्टिंग सुरू आहे भाऊ बहिणीची। वाव, कोण चुकलंय, यात कोणाची मिस्टेक आहे, कोणी काय केलंय हे आपल्याला कळून आहे ना, म्हणून हे एवढं कन्फ्युजन क्रिएट करतायत। व्हेरी नाईस, हा नाईस ऍक्टिंग। मूर्ख समजलीस आम्हाला, मूर्ख समजलीस, कळत नाही आम्हाला, सरळ सरळ दिसतंय। तुझ्यात आणि एबी मध्ये डील झालं होतं, त्याने वरुणला ऍडमिशनसाठी मदत केली आणि मग तू टेंडरची सगळी माहिती, टेंडरची अमाऊंट जाऊन एबीला दिलीस आणि म्हणून एबीला टेंडर मिळालंय। नाही हो भैरवी मॅडम, सही असं नाही करणार। बस बस बस, ओवर ऍक्टिंग करू नका, तुमची मुलगी ना तुमच्यावरच गेली आहे, एक नंबरची खोटाळी। मला कळत नाही हे सगळं करायची गरज काय होती तुम्हाला, पैसेच पाहिजे होते ना, मग आमच्याकडे मागायचे ना। हे सगळं केलं ना त्यामुळे आमचा फायनान्शियल लॉस झालाय, जागीरदारांचं नाव धुळीत मिळालं तुमच्यामुळे। मला ना, मला कळत नाही आमच्या बरोबर हे सगळं जे वाईट होतं ना, जे काही होत आहे ना या घरात, त्या सगळ्याला कोण जबाबदार आहे तुम्हाला कोणालाच कळत नाही का? त्याला जबाबदार फक्त ही सैन्य। आज माझ्या मुलाला जे प्रेलियन बघावं लागतं ते हिच्यामुळे। आईने खोटं बोललो कारण मला ताईच म्हणाली होती की ही गोष्ट कोणाला कळू नको देऊ, पण आता जर ताई म्हणते की ती फोनवर बोललीच नाही तर नसेलही बोलली, कारण मला ताईवर पूर्ण विश्वास आहे, ती खोटं नाही बोलणार। मला खरंच कळत नाही आहे गाई नक्की काय आहे, मला खरंच कळत नाही आहे। कितरी गोंधळ झालाय,
भैरवी मॅडम, अव्यन चुकसायची नाहीये, चुकला असेल ना तर वरुण चुकलाय, आणि त्याची शिक्षा तुम्ही मला वरुणला द्या, पण माझ्या सईला दोष देऊ नका, तिला समजून घ्या. नाही ओ, चूक ना कोणा एकट्याची नाहीच आहे, चूक तुम्हा सगळ्यांची आहे. आम्हा सगळ्यांना मिळून फसवलंय तुम्ही. ते करताना तुम्ही काय केलं ना याच्याशी माझं काहीच घेणं देणं नाही, पण सई जिच्या नावामागे जहागीरदारांचं आडनाव लागतं ना, तिला तर याची शिक्षा भोगावीच लागेल. मॅडम, मी चुकीचं वागले नाही आणि मी हे लवकरच सिद्ध करून दाखवे. ते तर तुला करावंच लागेल, नाहीतर घराबाहेरचा रस्ता दाखवेन मी. त्याची गरज नाही पडणार तुम्हाला, कारण मी निर्दोष आहे हे तुम्हाला मी लवकरात लवकर सिद्ध करून दाखवे. भैरवी, या वरुणच्या बोलण्यावरनं असं वाटतंय की सगळंच कन्फ्युजिंग आहे. तर आपण नक्की काय घडलं, कसं घडलं हे त्याच्याकडनं समजून घेऊया. हा सांग वरुण. जे काही समजायचं आहे ते माझं समजून झालंय, मला आता काही ऐकायचं नाहीये. ताई, अहो ती म्हणते ना तिने काही नाही केलं, मग तिने काही नसेल केलं. आपण तिच्यावर असा अविश्वास दाखवणं बरोबर नाहीये, आपली सून आहे ती. बहिणी बस ना ग, बस ना, किती वेळा पाठीशी हलशील ग तिला. दिसतंय सरळ तिने चूक केली आहे, तिला शिक्षा होणारच आहे. देवा, देवा, अरे तू बोल ना, तू गप्प का बसलायस? तुझी खात्री आहे ना आपली सई असं बोलूच शकत नाही? तेव्हा तू बोल आता. हे बघ, आता गप्प बसू नकोस, सांग ना भैरवी ताईंना की सई असं नाही करणार म्हणून. बोल देवा. बोल ना देवा, बोल. जर तुम्ही स्वतःला निर्दोष प्रूफ करू शकला नाही तर. देवा, काय बोलतोस तू? ते एक मिनिट जानो, एक मिनिट सांगा ना सई. जर आता तुम्ही स्वतःला निर्दोष प्रूफ करू शकलात नाही तर मग काय करायचं? काय करू? तुम्ही जे सांगा ना ते करेन. इन दॅट केस तुम्हाला आपल्या ऑफिसमधला जॉब सोडावा लागेल, तो हे कायमचा. झाला तेवढा पाहुणचार पुरे झाला ना, का अजून मन बदलं नाही? मागच्या वेळी माझ्याशी तुलना करायचा प्रयत्न केलात ना तुम्ही? काय काय बोललात? मला वाटतं मागच्या वेळी माझ्याबरोबर जे वागलात ना त्याची देवाने शिक्षा दिली तुम्हाला. मॅडम, देव सगळं बघतोय. त्या दिवशी मी अशी का वागले हे देवानं बघितलं, आणि मी आज अशी का गप्प आहे हेही देवानी बघितलंय. कोण बरोबर कोण चूक हे देवाला बरोबर कळतं, आणि एक ना एक दिवस सत्य सगळ्यांसमोर येणार, आणि ते माझी लेख सिद्ध करेल. कारण कोणाचं नसला
तरी माझा माझ्या साईवर पूर्ण विश्वास आहे. सुमनताई, सुमनताई, सुमनताई थांबा. अशा धक्का जाऊ तुम्ही. आता घरात जे काही झालं ते खरंच खूप वाईट होत. तुम्ही या घरात आलात की दरवेळी तुम्हाला अपमान सहन करावा लागतो. मला खूप वाईट वाटतो पण मी काही करू शकत नाही. माझे हात बांधलेले. मी तुमची माफी मागते. अहो नका, तुम्ही कशाला माफी मागताय? यात तुमची काही चूक नाही आहे. मी सईच्या बाजूने ठामपणे उभी राहू शकत नाही, माझीच चूक आहे. तुम्ही इतके विश्वासाने तुमची मुलगी आमच्या घरी दिली पण आम्ही तिला नीट सांभाळू शकत नाही. या घरात आल्या दिवसापासून तिला अपमान सहन करावा लागतोय, तिरस्कार सहन करावा लागतोय. माझी जबाबदारी मी नीट पार पाडू शकत नाहीये म्हणून मी. नाही नाही, असं नाहीये अहो. तुम्ही नका मनाला लावून घेऊ, कारण मला माझ्या साईची अजिबात काळजी वाटत नाही. तुम्ही असता इथे, तुम्ही तिला समजून घेता. तुमची साथ आहे तिला. भैरवी मॅडमचं एवढं कधी वाटलं नसतं त्यांनी बोललेलं, कारण मला माहीत असत देवांशराव तिच्या सोबत आहेत, त्यांची साथ आहे तिला. पण यावेळी देवांशराव सुद्धा. सुमंताही, मला तुमची काळजी कळते पण खरं सांगू का, या सगळ्या प्रकरणामुळे ना देवांश खूप डिस्टर्ब आहे. नाही तर तो असं कधीच वागत नाही. जानकी ताई, माझी सई निर्दोष आहे. भैरवी मॅडम म्हणतात ना तसं तिला काही केलं नसणार आहे. सुमनताई, माझा सुद्धा पूर्ण विश्वास आहे आपल्या सईवर. तुम्ही नका काळजी करू, मी आहे तिच्या बरोबर. येतो मी. जे घडलं ते मला अजिबात आवडलं नाही. का असं वागलंस तू? अशा सिच्युएशन मध्ये मी आणखी कसं वागावं असं वाटतं तुला? जान, काय करायला हवं होतंस? म्हणजे तू सईच्या बाजूने ठामपणे उभं राहायला हवं होतंस, तिच्या बाजूने बोलायला हवं होतंस तू. तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती देवा. जरूर तुझ्या काय एक्सपेक्टेशन आहेत माझ्याकडनं मला नाही माहिती, पण मला असं वाटतंय की मी त्या सिच्युएशन मध्ये करेक्ट वागलो आहे. हो, करेक्ट वागलास तू. तुझी बायको एकटी पडली आहे, सगळे तिच्या विरोधात आहेत. अशा वेळेला तिचा हात घट्ट धरायला नको होतास तू. उलट तू सगळ्यांना सांगायला होतस की तुम्हाला काय वाटेल ते बोला, पण माझा माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. जणू मला सांग, मी आधी कधीतरी सईंवर अविश्वास दाखवलाय? कधी त्यांच्या बाजूने उभं नाही राहिलोय मी, सांग मला. इनफॅक्ट बरेचदा तर मी आईच्या विरोधात गेलोय ना सईंच्या बाजूने उभं राहायला, पण यावेळेला नाही. यावेळेला मी असं करू शकत नाही. सी, याआधी प्रत्येक गोष्ट आपल्या फॅमिली पुरती मर्यादित होती, पण आता माझं काम, माझं ऑफिस, माझं बिझनेस सगळंच इन्वॉल्व झालं या सगळ्या. हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड आहे ग, मी कसं सांगू तुला? बघ, सगळ्यांना पण असंच वाटतं ना की सईच कल्प्रिट आहे म्हणून. इनफॅक्ट लोकांकडे तर प्रूफ पण आहेत त्याचे. आता सगळ्यांकडे प्रूफ असल्यानंतर, सगळ्यांना सईच कल्प्रिट वाटत असल्यानंतर, मी सईंची बाजू कशी घ्यायची सांग मला. सगळं जग जरी सईच्या विरोधात गेलं ना तरी तू सईच्या बाजूने उभं राहायला हवं. अरे, हीच तर प्रेमाची परीक्षा असते देवा. सई तुझ्यासाठी तिचं घर दार सोडून या घरात आली. तुझ्या आनंदासाठी किती झटते ती, किती त्याग केलेत तिने. आणि तू काय केलंस? तिच्यावर हात उचललास. आज तिला म्हणालास की स्वतःला सिद्ध केलं नाहीस तर तुला ऑफिस सोडावं लागेल.
काय वागणं झालं देवा? माझा देवा असं वागू शकत नाही. हे सगळं का करतोस तू? कारण कारण सिच्युएशन अशी आहे जाणू, म्हणून प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. यू अंडरस्टँड? आता तू सईला समजून घ्यायची गरज आहे देवा. कंपनीला नुकसान झालं म्हणून तुम्ही सगळे तिला दोष देताय आता, पण मागे सईमुळे आपल्या कंपनीला इतकी मोठी डील मिळाली होती ते विसरलात तुम्ही. या सगळ्यामुळे तिला किती वाईट वाटलं असेल याची मी कल्पना सुद्धा करू शकत नाही. ए बाळा, तू बोल ना तिच्याशी. हे बघ, तिला आता तुझ्या आधाराची गरज आहे बाळा. तुला असं वाटतंय का की हे असं वागताना मला खूप छान वाटतंय, आनंद मिळतो असं वाटतंय तुला? ऑफकोर्स मला पण त्रास होतोय जानू, पण जी चूक झाली ना ती खूप मोठी आहे, त्याकडे असं दुर्लक्ष नाही करू शकत. आणि सी, सईंची जर चूक नसेल त्या प्रूफ करतील ना, प्रॉब्लेम काय आहे? अरे जानू 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 ऐक ऐक, ऑलरेडी ना या सगळ्या प्रकरणामुळे मला खूप त्रास होतोय, माझं डोकं दुख. आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी, बट आय नीड रेस्ट. आय एम सो सॉरी, गुड नाईट. सर ते फोन उचलत नाही आहे. मॅम, तुम्हाला कॉल येतोय. ऐकू येतंय मला. या एबीला हजार वेळा सांगितलंय माझं काम असेल तर करेन मी फोन, पण नाही, सतत डिस्टर्ब करत राहतो. आता परत आला ना तर बघ काय म्हणतोय ते. हॅलो आनंद, बोला ना. अंजली बोलतेय. हा अंजली, हाऊ आर यू? मी छान. अगं तिथे नेमकं काय चाललंय? मला भैरवीने काहीच कळवलं नाही, ते विचारण्याकरता मी फोन केला होता. इकडे इकडे एकदम कमाल धमाल, एकदम मज्जा सुरू आहे. म्हणजे सिच्युएशनच अशी क्रिएट झाली आहे ना की ती टेंडरची अमाऊंट सईनेच तुम्हाला सांगितली असं सगळ्यांना वाटतं, आणि म्हणून तुम्ही त्या वरुणची हेल्प केलीत. वाटलं नव्हतं असं होईल, पण सगळे प्रूफ सईच्या अगेन्स्ट आहे. आणि तुम्हाला हे माहितीये का, देवांशने तर सईला एकदम क्लिअरली सांगितलंय की ती जर निर्दोष प्रूफ नाही झाली ना तर उद्यापासून ऑफिसला यायचंच नाही. ग्रेट. म्हणजे भैरवीच्या प्लॅन प्रमाणे सगळं चाललेलं आहे. वा, भैरवी कुठे आहे? दे दे, ते मला बोलायचंय तिच्याशी. मॅम, त्यानं थोडस कामात बिझी आहेत. हे बघ अंजली, तू फोन आहे ना तो स्पीकरवर टाक, मला बोलायचंय तिच्याशी. ओके. हा हॅलो भैरवी, कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे काय प्लॅन केलं, एकदम छकास. मला अगदी भयंकर आनंद झालेला आहे. हा